ओम शांती मैत्रिणीनो, आईच्या तडक्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, हा मी साबुदाणा रात्री भिजत घातलेला, 1.5 वाटी मी साबुदाणा घेतलेला ना, आणि तो रात्रभर मी भिजत ठेवलेला, त्याच्यामुळे एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे। शेंगदाण्याचे कूट घेतले 1 वाटी, उकडून बटाटे घेतलेले आहेत मी, त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत, आणि मिरची घेतले, 2 मिरचे घेतलेले आहेत। आता ना आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार। थोडी साखर पण लागलीच घालणार आहे मी, तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू। आता साबुदाण्याची खिचडी म्हणजे आपण उपवासासाठीच बनवतो। आता काय येत आहे, महाशिवरात्री येत आहे ना, तर त्याच्यासाठी हे मी फेशल तुमच्यासाठी ही खिचडी बनवत आहे। आपण आता गॅस पेटवूया, त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना मी तूप घालणार आहे। तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकता। मी 1.5 चमचा तूप घालणार आहे। तूप गरम झालेलं आहे, मिरची टाकते, मिरची चांगली भाजून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये आपण हा बटाटा घालायचा। बटाटा चांगला परतून घ्या तेला तुपामध्ये। बटाट्याला लागण्यासाठी आपण थोडं त्याच्यात मीठ घालायचं। आपण साबुदाण्यामध्ये पहिलं घातलेलंच आहे, पण थोडं बटाट्यासाठी थोडं घालून घ्यायचं मीठ। आता हा बटाटा आपला परतून झालेला आहे, मी हा साबुदाणा का त्याच्यात घालणार आहे। एकदम बघा सुट्टा झालेला आहे। हा चांगला परतून घ्यायचा। खिचडीमध्ये ना काही काही जण जिरं टाकतात, कोथिंबीर टाकतात, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जिरं कोथिंबीर घालू शकता।
आता हे मी शेंगदाण्याचे कूट घालणार आहे. कूट पण एकदम बारीक नाही करायचं, थोडं जाड जाड मिक्सर मधून मधून काढून घ्यायची. साबुदाणा आणि कूट एक जीव करून घ्यायचा. आता गॅस कमी करून आपण त्याच्यावर त्याचा झाकण दे ठेवायचं. त्याला एक वाफ येऊन द्यायची. आपण ना 2-3 मिनिटांनंतर जरा हलवून घ्यायचा. रगा कसा सुट्टा झालेला आहे. एक मिनिट अजून ठेवूया. एक मिनिट झालेलं आहे. बघा आपली खिचडी तयार आहे. एकदम मऊ झालेली आहे बघा. गॅस बंद करते. मी आता ह्या प्लेट मध्ये काढून घेणार आहे. खिचडी तयार आहे.